चला भाई। बना ले रोलर कोस्टर मधून पडून डायरेक्ट इकडे आले। हे गाइस वेलकम टू माय यूट्यूब चैनल, दिस इज भूमि विद अनदर वीडियो। सो टुडे इज पिकनिक ऑफ अवर क्लास आणि आम्ही चाललोय इमॅजिकाला। बेसिकली ही पिकनिक असणार आहे स्कूल नंतर फर्स्ट टाइम विद द न्यू फ्रेंड्स। कितीही न्यू फ्रेंड्स झाले तरी वी आर नॉट गोइंग टू फॉरगेट अवर गैंगस्टर्स। लेट्स सी हाउ दिस पिकनिक गोज, लेट्स स्टार्ट विद दिस वीडियो। भक्ती माझा फोटो काढू नको म्हणून गोरी येते सुद्धा आपण स्कूलच्या पिकनिकला लास्टला बसलेलो, आता इथे पुढे बसलो। गाईज आता रिअल लिपस्टिक लावणार आहे। गाईज मी भूत बनून आले। Don't say anything to the jaguar, okay? Okay, okay, bhai. बड़े सपने अभ्यास करता पता नहीं सपनों को भाई जैगुआर ना BMW सपने देखना अच्छी बात है। आगे का चल तो भला दिया आज महाराज तिघाच वाइप करते
सारखे दोडीला फोटो काढायला चालले. गाइस पानी में चिपकली होगी. चलो गाइस पूछ लो. पापा पापा शेवटी फाइनली पोहोचलेलो मी जाणार नाही. कोण जाईल तिथे बाबा? मी तर जाणार नाही. वेदांत सरला पण सांगितलं. सर अरे आपने तो पूछा भी नहीं होगा. अभी अभी होगा, आज होगा, अभी होगा. सर चला ना, कोणीच नाही. केजी सर आप चलो हमारे साथ. हे बघा कुठला आय डी कार्ड आणलाय आम्ही बरोबर. काय देऊ घेऊन काय पाहिजे घे जा. बापाचं दुकान गरीब आहे मी सध्या. टाइमपास नुसती टाइमपास. तर आम्ही आले खूप गरमी वाटते भाई इकडे सध्या. आता आम्ही फिरतोय. आम्ही 6 स्टँडर्ड ला आलेलो पिकनिकला आणि आता परत आलोय. पुरानी यादे ताजा हो रे अभी हमारे पता है क्या. बट त्यांना सगळ्यांना खूप जास्त मिस करतो. चुप काही तू, मेरा दिमाग मत खराब कर. तेव्हा चालू झालेली आहे. आम्ही पहिले रोलर कोस्टर मध्ये जायचं पण तिथे एक तास लागणार होता म्हणून असं फिरू का. वॉटर पार्क प्लेला गेले ना ते आपल्याला बरोबर करतील. पहिलेच सांगत होतो असा तसा त्यावी. नाही गरम होते ना म्हणून असं वाटतंय. पण ठीक आहे नंतर मज्जा येईल आपल्याला बघ. तुम्ही काय बंद पडलेला आहे. तू गल गल कर ना. तो रियाला पेट भेजवलेला. अरे तुम्ही काही दम ना त्यांना भिजवा ना. सोना त्याला भिजवा ना. नाही एम करा आहे का? नाही मला एम करता. मी फोन काढले तर माझ्यावर पाणी मागायला निघलेत. ही बंद आहे गाईज. मी अशीच बसले. मला जाम बचपन आठवण आलं गाईज. 6 स्टँडर्ड ची पिकनिक वॉज अमेझिंग. इथले गाईज मज्जा आली का रे? माझ्या फोन वर मारत होता माहिती का पाणी. एकच राऊंड तर 6 जणी फिरतोय. आमच्या मॅमनी आम्हाला धोका दिलेला आहे. भेटतच नाही. मॅम भासकले. तुम्ही पंजाबीने बघू शकता. तिथे आम्ही 3 वेळेला गेलो होतो 6 स्टँडर्ड ला. आमचे 2 मेंबर अजून भासकले. एक नंबर गाईज. एक नंबर एक्सपिरियन्स. मस्त वाटला गाईज. जाम बेकार वाटला. ही घाबरली गाईज. लुक एट दिस प्रिटी व्ह्यू. बहुत अच्छी है बंदी. एक नंबर है. आम्ही जेवणाचं शकतोय.
ओळखलं आपल्याला या. फर्स्टली वी हॅव पाव भाजी हियर. काय आणला? जेवायला कसा होता? ठीक ठाक होता भाई. ठीक ठाक नाही, बरा होता, भारी होता. बघू का कोण जिंकते आता. मी जिंकेन. जा घाबरते लाईड मध्ये. मी स्ट्रॉंग आहे. काय एंट्री लाईन येत चालू नाही. लेझर बिझर अरे झिरो झिरो चाललंय. काय बेजती आहे. अरे तो ग्रीन टार्गेट आला, त्याला शूट करायचं आहे. हॅलो, आता तो कसा लागेल सांग मला. फक्त राईडचा मजा घ्यायचा. अरे पण ही गन आहे ना, ही चालतच नाही. तुझं 50 कसं झालं? माझं इकडे एक होत नाही. अरे बघा काय, तुम्हाला दिसतंय का कुठे असा? बघा मी दाबते तरी ती लेझर आहे ना ती चालत नाही. कधी पण मलाच कशा अशा भेटतात. न चालणार आहे. 0-0 केलं गाईस. माझे बघा झिरोच आहे. इथं लाल इथं लेझरच चालत नाही. अरे इथे माझी लेझर गन चालत नाही. कशी चालते ही? हो ना ब्रो, हो ना का होत नाही. हे बघा गाईस, माझे पॉइंटच वाढत नाही. कधी पण माझ्याच बरोबर कसं असं होतंय. पण इथं मजा येते. इथं उतरायला भेटलं असतं ना मजा आली असती. तुला मारेन मी. ये गन चालत नाही. बघा बघा काय काय आहे काय. ओके अशी बरोबर नाही. मी तर काही करतच नाही. मी हारलो. काय मी झिरो वर आहे. आणि आणखी पॉइंट बघा, हे स्कॅम आहे गाईज. मला नाही पटलंय. बघा मला, मी प्रूफ दाखवते. प्रूफ कॅम झालेला आहे गाईस. माझ्या बरोबर ती गन होती ना, ती चालतच नव्हती. माझ्याच बरोबर माझा स्कोर भारी होता. काय होता तुझा स्कोर? 2025. ट्रिप हर एक पिकनिक और हर एक चीजे उसे कुछ ना कुछ सीखने मिलता है ना लाइफ में. यस एंड सीरियसली मैंने आज बहुत कुछ सीखा. अभी तक जितना क्या सीखा, जितने भी टाइम हम यहाँ पे थे क्या सीखा, वो मैं कि वेट करना, पेशेंस. हम इतने देर तक वेट किए और फिर हमारे मन में ये भी खड़ा जा रहा था कि हम चलते हैं बट फिर भी हम वेट कर करके अभी इधर भी वेट करना पड़ेगा. वेट करने का नहीं होता गाइस, टोकेला ताप होता है. अरे पेशेंस नहीं ढोने का. पैसा होता है तो सब होता है गाइस. सब एक्सप्रेस इसकी बात में मत जाओ. आप इसकी बात में मत जाओ. मनी इज हैप्पीनेस. आगरी शिकते का? गाइज आम्ही भूत बनले. ऑसम हमला. एकम आम्ही 6th स्टँडर्डला आलेलो. एक्झॅक्टली तसाच्या तसाच आहे. पुढे एक कब्रिस्तान आहे. मे बी लिटरली काहीच वाटत नाही. सगळ्याला धूल लागले. अशी भूत बघावर मस्त गाईज. काय नाही तेवढं पाठला. काय मज्जा करायची असते. कोण घसा बसलेला आहे गाईज आपला? हॅलो गाईज, चीयर्स. तुम्ही काय घेतला रे? बेस्ट. थंडा पण नाही लिहिलेला. यू विल गेट वेट. लेट्स सी काय होतं. तिकडे
कंटालो थाम सर सा बघतील व्हिडिओ जा अजून जायचं आहे मजा आली जा अजून थीम पार्क मध्ये जायचं आहे आली मला जो इत आले आम्ही फोर्सफुली सगळ्यांना रेडी केलंय थीम पार्क मध्ये जाण्यासाठी कोणीच नाही आला कोणीच नाही आला हॅलो हॅलो आम्ही फक्त मी बोललेली की येन ती पण नाही आली तिने पण डोक काढले कसं वाटतं तुम्हाला मला बघ तो पेंडुलम चालू आहे तिकडे कधी बघ तुम्ही दोन जणींना न्यू बघत बघितलं असेल कोण न्यू मी न्यू नाही सुप्रिया हॅलो हाय पण ते छोट्या पोरांचा आहे वाटते छोटा भी तू छोटीच आहे ना हा हिला तू केवढं वरती जाते गाईज मला जाम भीती वाटते तो केवढ्या वरती जातो वी गॉट दिस फोन वी गॉट दिस आयफोन एज अ गिफ्ट गिफ्ट नाही रोलर कोस्टर मधून पडून डायरेक्ट इकडे आले आता तिथं सगळे शोधत असतील दादा इकडे आहे ना हा फोन भेटलाय बघा रोलर कोस्टर मधून इथे आले आम्ही देऊ का तिथे असं लगेच एकदम डिरेक्टली खाली पडला तो तिकडून आला तिथून आला इथून उडून आला खरंच प्लीज द्या का कोणता आहे त्याला आपण पुण्य केलं कोणी असता पळाला असता फोन घेऊन तो रेड कलर होता रोलर कोस्टर मी नाही मी पण मी तिथे येतोच ना इथे चला डिटू मी या राईड मध्ये आयुष्यात जाणार नाही कसं वाटलं जाम बेकार वाटलंय चल घाबरी मी मी गाईस पहिले पण आले घाबरलो नव्हतो पण ते चक्कर येते ते राईड मध्ये शी द बेस्ट बाय बाय गाईज बाय मी बोललेलो मी आयुष्यात जाणार नाही ते राईड मध्ये पण एक्सपिरियन्स घेतले आता मी जाते कुठेतरी दुसऱ्या राईड मध्ये एकटीच गो इकडे जाऊ लेट्स गो अलोन टाइम लागेल आणि वरून कायच येते राईड मध्ये मी नाही जात राईड मध्ये पण कुठे फिरू आता वाटते यांचीच व्हिडिओ करायला लागणार आहे भक्ती आणि विष्णुप्रिया आतमध्ये गेलेले आहेत आणि मी इथे इथे बाहेर बसले आणि राईड चालू झाली घाबरत कशी नाही बाबा देवी कुठे बसलेत ओ माय माय गॉड म्हणून मी जात नाही काय नाही ना संपला एवढाच होता गाईस मला नवीन फ्रेंड भेटली त्यांचा वेट करते मी आठवण आले जाम खुशी गायब झाला आता मला रिग्रेट होते झाला तो गायब झाला मी कधीपासून इकडेच बस पण मी पप्पाला व्हिडिओ कॉल केला बरं यावी गेल्या उठा 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 वॉज इट मस्त होता यार तुला जायला पाहिजे इथे ट्रॉमा गेला खरं ट्रॉमा गायब झाला तुम्ही जावा इथून मी बोललेलो तुला लाईफ मध्ये फक्त ना टायमात तो टायमाला जेव्हा रोलर कोस्टर हे झाला रोज झाला ना तेव्हा फक्त
म्हणून मी गेलो नाही हा माझं ऐकायचं असते कधीतरी ऑसम एक्सपिरियन्स आम्ही झोपलोय खाली खाली झोपून बघतोय गाईस पण मज्जा येते चला यावी भारीवाला राईड करायचं तसं नाही तर इथं येऊन झोपून ये बघतात छोटे पोरांचा मी चाललो पण चाललो टाइम वेस्ट करण्याच्या पेक्षा आहे दुसऱ्या राईड मध्ये आहे चांगलं आहे पण इम्पॉर्टंट राईड बाकी एंट्री केलेली तिथूनच एक्झिट करतोय कारण की एक्झिट डोर खुलण्याचा चला गाईस लवकर ए ओ बाबू ए बाबू चला आता अर्धे तास ते राईडला पण अर्धा तास लागेल पण नुसता थांबायला लागते सगळीकडे खोला पता है मुझे आता गाईस वरती चढून डायरेक्ट खाली आय विल होल्ड माय कॅमेरा माय गॉड चाललो फोटो भी बहुत देखी है क्यों मौत को बुला रहे हो गाइस कितना बच रहे हैं डायनासोर खा जाएगा आम्ही उगाच तीन वेळा नव्हतो गेलो याच्यात नाही भारी होता खरंच भारी होता एक नंबर होता असं वाटलेला गेलो 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 शकता सगळे इकडे लास्टच बोलतात कसा वाटला रिया जाम भारी चलिटिस्ट राईड होती ती जर कोणी नाही करू शकलो ती जर कोणी ट्राय नाही केली ना फायदा नाही 1% चार्जिंग आहे पण एक नंबर मजा आली साथीदार मिल गए हमारे सब राइड खत्म होने के बाद चलो गाइस अभी जाते हैं घर पे कोणता स्पेस वाला तो एक नंबर होता स्पेस वाला कोणता स्पेस वाला कुठे स्पेस वाला तुम्ही मिस केला उई कुठे आहे ते ऑसम होता एक्सपीरियंस गाइस नंबर एक्सपीरियंस या वी तुम्ही आमच्या बरोबर राहायला पाहिजे होती माहिती आहे का सर कुठे गेटवे गाइस सो हमें आता बाय बाय बोलायचा टाइम आलेला आहे गाइस चला 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 लवकर लकी ड्रॉ गाइस
आजच्यात काय ठरले आपले जवळ रास आहे दिलेला जेवणी चल मग त्याच ते सांगते लेट्स गो एक्झिट आता ते माणसाला सांगू वी फायनली प्रूव्ह अवर सेल्फ अनलकी तर आपला ब्लॉग एंड करूया बाय गाईस बाय बस मध्ये काय मज्जा करू बघू काय नाही करू झोपू आम्ही मी झोपणार आहे पिकनिक समाप्त झालेली आहे आम्ही पिकनिक समाप्त झालेली आहे मज्जा समाप्त नाही होणार तर या दॅट्स इट फॉर टुडे मी हॉस्टेलमध्ये एंड करते माहिती नाही बसमध्ये काय करणार आहे तशी पण चार्जिंग नाही सो दॅट्स इट फॉर